subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शिवसेनेत एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात झाला आपण सगळ्यांनी तो पाहिला आणि मग नवीन सरकार जे भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब ठाकरेजींच्या विचारांची शिवसेना या युतीतून जे जन्माला आलंय त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी यांचं अभिनंदन या प्रस्तावामध्ये आम्ही केलं। माननीय एकनाथ शिंदे जींच्या अभिनंदनाबरोबर भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सूचित केल्याप्रमाणे लगेच माननीय देवेंद्र फडणवीस जींनी पक्ष देईल ती भूमिका मान्य केली। त्या पद्धतीच्या त्यागाबद्दल त्यांचं धन्यवाद ही या प्रस्तावात भारतीय जनता पक्षाने केला। मी संपूर्ण प्रस्ताव वाचत नाही पण गेल्या 2.5 वर्षांमध्ये महिलांवरचे अत्याचार असतील, विद्यार्थ्यांच्या परीक्षांमधल्या अडचणी असतील, कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती असेल, देशात सगळ्यात जास्त कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव असेल, सामान्य जनतेला सरकारशी काही संबंधच जरूर नसावा अशा पद्धतीचं सरकारमधल्या मंत्र्यांचं वर्तणूक, विशेषतः मुख्यमंत्र्यांचं तत्कालीन आणि एका अर्थाने सचिन वाझेपासून अन्य प्रकरणात झालेला भ्रष्टाचार या सगळ्यावरची चिंता सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला सतावते आणि त्या पार्श्वभूमीनंतर केवळ 30 दिवसातच अजून 30 दिवस व्हायचे पण पहिल्या 3 कॅबिनेट मध्येच महाराष्ट्र हिताच्या निर्णयांची मालिकाच या नवीन शिंदे फडणवीस सरकारने घेतली आपल्याला दिसतंय। मग पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करणं असो, शेतकऱ्यांना कुठल्याही अटीविना 50,000 रुपयाची मदत असो, मी 30 दिवसात 3 महिन्यात ओबीसींचं आरक्षण घेऊन दाखवीन म्हणणाऱ्या देवेंद्रजींच्या आणि एकनाथजींच्या नेतृत्वातल्या सरकारने 30 दिवसातच विविध बैठका, कायदेशीर प्रक्रिया, कॉन्फरन्सेस, काउन्सिलिंग आणि प्रत्यक्ष कोर्टासमोर मांडणी यावर आमच्या ओबीसी समाजाचं निवडणुकातलं आरक्षण जे ठाकरे सरकारच्या काळात गेलं होतं किंबहुना घालवलं होतं ते ओबीसी समाजाला मिळवून दिलं। मग संभाजीनगरचा विषय असो, धाराशिवच्या नामकरणाचा विषय असो, दिवा पाटीलांच्या नावाने विमानतळाचा विषय असो, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मोहराम, दहीहंडी सणाचे विषय असो, या सगळ्या विषयात ज्या गतीने सरकार काम करत आहे त्याबद्दलचा सर्वस्वी अभिनंदन करणारा आणि भारतीय जनता पार्टी मजबूतीने महाराष्ट्राचे सर्व सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
व सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभी आहे। या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी मांडला। कृषीचा प्रस्तावही चर्चेला गेलाय। ओबीसी आरक्षणाबद्दल मी या ठिकाणी सांगितलं, संघटनात्मक काही कार्यक्रम केंद्रातून आणि राज्यातून अमृत महोत्सव देशाचा आपण साजरा करतोय, त्यामुळे हर घर तिरंगा सशक्त बूथ अभियानामध्ये ज्या बूथमध्ये परंपरागत भारतीय जनता पक्षाला समाधानकारक मतं मिळण्यापासून आम्ही वंचित राहिलो त्या बूथमध्ये पक्षाचं काम वाढावं, यापासून केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यापर्यंत या सगळ्या आगामी कार्यक्रमांची चर्चा सुद्धा काही प्रमाणात झाली, काही प्रमाणात होईल। एकंदरीतच ही कार्यकारिणी माननीय देवेंद्रजींच्या समारोपाच्या भाषणात भाजप महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय युनिटला येऊ घातलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती या निवडणुकीत यश मिळवण्याचा सुकर मार्ग हा माननीय देवेंद्रजींच्या भाषणातून कार्यकर्ते घेऊन जातील आणि जिल्हा जिल्ह्यात पुढच्या कार्यकारिण्या होतील। भाजपचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी तत्कालीन प्रासंगिक त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ त्या ठिकाणी प्रदर्शित केला। माननीय चंद्रकांत दादा पाटलांचंही ते मत नाही, ना माननीय चंद्रकांत दादांचा तो निर्णय आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावात तत्कालीन कार्यकर्त्यांना जो धक्का बसला त्याबद्दलचं विश्लेषण करणारा तो भावार्थ आहे। खरं तर तो आलाच का हा प्रश्न आहे, तो व्हिडिओ आलाच का हा प्रश्न आहे, पण तो अंतर्गत प्रश्न आहे, अंतर्गत सोडवा। सुप्रियातही माझा समज होता की अतिशय प्रगल्भतेने आपल्या पक्षाचे ते विचार मांडत असतील, पण त्यांच्या अशा बेताल वक्तव्याने त्यांनी हे सिद्ध केलं की ते गैरसमज पसरवण्याचंच काम करीत आहेत। भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींच्या विदाईच्या जेवणालाही बोलवलं जातं आणि नवीन राष्ट्रपतींच्या स्वागताला सुद्धा बोलवलं जातं। माननीय मोदीजींनी पंतप्रधानपदी सेवा स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री परिषदा सुद्धा होतात। याआधी सुप्रियाताई तुमच्या काँग्रेसच्या काळात या कधी झाल्या होत्या का जरा आठवलं तर बरं होईल, आणि त्यामुळे माझी नम्र विनंती सुप्रियाताईना आहे, अभ्यासाविना केलेल्या वक्तव्याने तुमचीच विश्वासार्हता धोक्यात येईल। आपल्या शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी काय बोलावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने काय पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय कळतंय भारतीय जनता पार्टी याला महत्व देते। आदित्यना स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी किंबहुना स्वतःचा चेहरा उजळ आहे हे दाखवण्यासाठी समोरच्यांचा चेहरा काळा करावा ही त्यांच्या कामाची पद्धत, पण जो उठाव शिवसेनेच्या आमच्या मित्रांनी केला तो सराहनीय आहे, स्मरणीय आहे, अभिनंदनीय आहे। बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करतोय, आमदार उठाव करतायत, पदाधिकारी संघर्ष करतायत, हे चित्र महाराष्ट्र पाहतोय आणि दुर्दैवाने बाळासाहेबांच्या परिवारातीलच लोक ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या सोनियाजींची काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी यांची पालखी कशी वाहत आहे हे दुर्दैवाने महाराष्ट्र बघतोय। खरं तर काँग्रेसवर हा आरोप करायला हवाय,
भारताच्या स्वतंत्रतेनंतर इंग्रजांनी दिलेल्या शिक्षण व्यवस्थेतून आपल्या सरकारला आणि विचाराला पोषक होईल अशाच पद्धतीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन काँग्रेसने केलं। केवळ तेवढंच नाही तर या देशामध्ये राहणाऱ्या प्रचंड विरोधकांच्या विचाराची लोक सुद्धा ज्या विचारांवर भरोसा ठेवतात त्याबद्दलचा कुठलाही सिनेमा किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम काँग्रेसने दडपून टाकलं। आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खुली सूट मिळाल्यावर मोदीजींच्या राज्यात दुसरी बाजू सुद्धा समोर येते आहे आणि त्यामुळे दुसरी बाजू समोर आल्यावर माझी पळताभुई थोडी होईल ही काँग्रेसची अवस्था झालेली आहे। कदाचित कार्यकाळ संजय राऊतांच्या वक्तव्यामधला बदलला असेल। राऊतांचं हे वक्तव्य फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वाला सरकारला लागत नसून त्यांच्याच पक्षाच्या असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या सरकारला चपकल बसत आहे आणि म्हणून कोणी बोललं तर डोळं फोड, कोणी बोललं तर घरात घुसून अटक कर, कोणी विरोधात बोललं तर त्याचं मुंडन कर, कोणी विरोधात बोललं तर तो केंद्रीय नेता असला तरी त्याला अटक कर, असंख्य अशी उदाहरणं। अगदी मीडियाच्या मित्रांना सुद्धा विरोधात स्टोरी केली तर घरातून मुसक्या बांधून अटक कर। हे उद्धवजींचं सरकार, संजय राऊत तुम्ही गजनी होऊ नका ही अपेक्षा। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।